एकंदर पुराय देशातलो सगळ्यात व्हडलो ब्रिज असा ही आमच्या खातीर अभिमानाची गजल असा. स्टेट ऑफ आर्ट पूल आहे गोव्या करता नाही महाराष्ट्र करता नाही तर देशही करता नाही जगातल्या स्टेट ऑफ आर्ट पुलांमध्ये याचं नाव जाईल इतका सुंदर हा पूल आहे. माननीय गडकरी जेन्ना जेन्ना गोंयात येता तेन्ना तेन्ना नवीन संकल्पना आमच्या मुखार मांडटा आणि त्यो खऱ्यो करून दाखयता. गोंयकारांक येदे व्हडले गिफ्ट हे माननीय मोदीजी आणि गडकरीजी यांच्यानी दिले त्याबद्दल हांव त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करता. मला अतिशय आनंद होतोय की एक महत्वाकांक्षी प्रकल्पाचा जवळपास 70% भाग पूर्ण झाला आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. 2024 पर्यंत साधारणतः गोव्याच्या अंतर्गत सगळे कामं मिळून जवळपास 25,000 ते 30,000 कोटी रुपये माझ्या विभागाने गोव्यावर खर्च करायचं ठरवलेलं आहे. ज्यावेळी या पुलाचं काम सुरू झालं त्यावेळी माझं स्वप्न होतं की वरती आपण एक मोठी रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आणि व्ह्युअर गॅलरी उघडावी की हे कसं व्हायबल करायचं त्याची मदत मी तुम्हाला करीन. या ठिकाणी हा जो खालचा बेस आहे कॉन्क्रीटचा तो घेत असताना आम्ही रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आणि व्ह्युअर गॅलरीचं जे वजन आहे ते गृहित धरून हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. कॅप्सूल लिफ्टने पाण्यातून वरती जावं लागेल आणि ते जागतिक आकर्षणाचं पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्र बनावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या वरच्या टॉवरवर गेल्यावर पूर्ण गोवा बघता येईल आणि त्याचबरोबर बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी गोव्याची खाद्य संस्कृती गोव्याचं फूड गोव्याचं हँडलूम हँडीक्राफ्ट या सगळ्याचं आणि पार्किंग प्लेस आणि उत्तम प्रकारची व्यवस्था असावी. मला आठवतं की ज्यावेळी वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधण्याची संधी मला मिळाली त्यावेळी असाच केबल स्ट्रीट ब्रिज होता पण आपला गोव्यातला ब्रिज हा वरळी बांद्राच्या केबल स्ट्रीट ब्रिज पेक्षाही मोठा आहे याचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो. या पुलाचा खरोखर आनंद आणि अभिमान गोव्याच्या जनतेला पुढील अनेक वर्ष राहील. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे.